वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी 23 एप्रिल ते 7 मे दरम्यान रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येत आहे. त्यानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने पनवेल मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात जनजागृतीपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि अभिनेत्री अनिता दाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 29वा राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचा शुभारंभ सोमवारी 23 एप्रिल पासून सुरू झाला असून 7 मे पर्यंत चालणाऱ्या या अभियानानिमित्त वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. या अभियान अंतर्गत वाहन चालकांना सुरक्षेविषयक माहिती देण्याकरिता विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याअंतर्गत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सोमवारी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला माझ्या नवऱ्याची बायको फेम प्राधिकाची भूमिका साकारणाऱ्या अनिता दाते यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित नवळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी अपोलो हॉस्पिटलच्या वतीने रस्त्यावर झालेल्या अपघातग्रस्तांना तातडीने मदत मिळावी याकरिता अॅम्ब्युलन्स देण्यात आली. तिचे उद्घाटन अनिता दाते यांच्या हस्ते करण्यात आले.